उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। वणी पिंपळगाव रोडवर झालेल्या अपघातात 2 ठार तर 3 जखमी झाले आहेत। काल रात्री 1 वाजता पिकअप आणि दुचाकीचा अपघात झालाय। पिकअप हा पिंपळगाव बाजूने वणी बाजूकडे येत असताना रोडच्या कडेला उभ्या असलेल्या फॅशन प्रो मोटरसायकलला ठोस मारून हा अपघात केलाय। अपघातात मोटरसायकलवर बसलेले इसम आणि बाजूला उभे असलेले इसम हे जखमी झालेत तर काही मृत पावले आहेत। मृत झालेले व्यक्तींमध्ये साहिल सुनील शिरसाट वय 15 वर्ष, स्नेहल सुनील शिरसाट 12 वर्ष हे दोघे सख्खे भाऊ बहीण असून त्यात जखमी झालेली व्यक्ती सुनील बापू शिरसाट वय 40 हे त्यांचे वडील, तसेच सोनाली सुनील शिरसाट वय वर्ष 35 ही त्यांची आई आहे। हे सर्व ओझर येथील रहिवासी आहेत। या जखमीमध्ये रमणाबाई आप्पा खवळे वय वर्ष 50 ही महिला देखील अपघातात जखमी झाली। जखमींना उपचारासाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले। मृत व्यक्तींवर वणी ग्रामीण रुग्णालय येथे पोस्टमार्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। आरोपी गोकुळ रामहरी शेळके वय वर्ष 30 राहणार बोराळे तालुका चांदवड यास वणी पोलिसांनी अटक करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। बसलेले इसम उभाजूस उभे असलेले इसम जखमी झाले। यात दोन इसम मयत झाले। दोन्ही तरुण मुलं होते। एक त्यात मुलगी होती साहिल सुनील शिरसाट आणि एक मुलगी स्नेहल सुनील शिरसाट व मूर्तीचा भाऊ साहिल सुनील शिरसाट हे दोघे मयत झालेले आहे। त्यांची आई आणि वडील व रमणबाई आप्पा खवळे हे 3 जखमी आहे। यांना आम्ही सरकारी वाहनानं नाशिक ग्रामीण वणी ग्रामीण हॉस्पिटलला हलवले। तिथून डॉक्टरांनी त्यांना नाशिक येथे रेफर केलेलं आहे। त्यातील आरोपीला ताब्यात घेऊन त्याचे आज माननीय न्यायालयासमक्ष हजर करीत आहोत। हा जो प्रकार झालेला आहे रात्रीच्या वेळी माझं भाविकांना पण आव्हान राहील का त्यांनी रस्ते पायी चालताना दिंडीला पायी चालताना रस्त्याच्या उजव्या बाजूनी पायी चालावे आणि जे वाहन चालक आहे यांनी वेगावर नियंत्रण ठेवून वाहतूक करावी असं माझं आव्हान राहणार। दिंडोरी नाशिक। उत्तर महाराष्ट्र टाइम्ससाठी श्यामराव सोनवणे दिंडोरी।